नमस्कार, मागील तासिकेला आपण सेकंड सेममधील पहिले युनिट म्हणजेच गुलाम वंशाबद्दल माहिती आपण पाहत होतो। त्यामध्ये गुलाम वंशाचा संस्थापक असलेला ऐबक म्हणजेच कुतुबुद्दीन ऐबक याचा जीवन परिचय आपण पाहिलेला होता। ऐबकाची योग्यता आपण पाहिलेली होती। त्यानंतर ऐबकांना सुलतानशाहीचा संस्थापक असुद्धा या ठिकाणी म्हटले जाते। ऐबकाचा जो कार्यकाळ या ठिकाणी सांगितलेला होता तो 1206 ते 1210 अशी एकूण 4 वर्ष अल्पशाह असा त्याचा शासनकाळ आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। ऐबकानंतर दिल्लीच्या गादीवर आलेला सुलतान म्हणजे शमशुद्दीन अल्तमश जो ऐबकाचा जावई होता। परंतु ऐबकाचा जावई होण्यापूर्वी अल्तमश याचा जीवन परिचय या ठिकाणी पाहणे आपल्याला आवश्यक ठरते। अल्तमशवर दोन प्रश्न अतिशय प्रामुख्याने विचारले जातात। एक म्हणजे अल्तमश याची योग्यता लिहा आणि दुसरा प्रश्न म्हणजे अल्तमश समोरील अडचणी लिहा किंवा त्यांचा आढावा घ्या। तर या दोन प्रश्नाबद्दलची माहिती पाहण्यापूर्वी अल्तमश याचा जीवन परिचय आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूया। शमसुद्दीन अल्तमश याचा जो शासनकाळ या ठिकाणी सांगितलेला आहे तो 1211 ते 1236 म्हणजेच एकंदरीत 25 वर्ष त्याने दिल्ली या ठिकाणी सुलतान म्हणून आपलं काळ या ठिकाणी केलेला आहे। अल्तमशचा जन्म मध्य आशियातील इलबारी टोळीमध्ये एका उच्चकुळामध्ये झालेला होता। त्याचे वडील आलम खान हे या टोळीचे प्रमुख होते। अल्तमश लहानपणापासूनच अतिशय देखणा आणि कुशाग्र बुद्धीचा असल्याने त्याचे जे भाऊ होते त्याचे भाऊ अल्तमशचा या ठिकाणी द्वेष किंवा मत्सर या ठिकाणी करत असे आणि त्यामुळे त्यांच्या भावांनी या मत्सराच्या भावनेतून अल्तमशला एका व्यापाराला विकलेले होते। पुढे याच व्यापाराने ऐबकाला दिल्ली या ठिकाणी अल्तमशला विकलेले होते। ऐबकाकडे त्याने लेखन वाचन व लष्करी ज्ञान या ठिकाणी आणि सोबतच जीवनोपयोगी शिक्षण या ठिकाणी प्राप्त केलेले होते आणि ऐबकाने अल्तमशाला आपला शिकार खात्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी नेमले होते। ऑब्जेक्टिवमध्ये विचारतात की ऐबकाने अल्तमशाला सुरुवातीला कोणत्या खात्याचा प्रमुख म्हणून निवड केली होती, तर त्याचं उत्तर राहील शिकार खात्याचा प्रमुख। अल्तमशची योग्यता पाहून अल्तमशची गुलामगिरीतून मुक्तता ऐबकाने केलेली होती। ग्वाल्हेर विजयानंतर या ग्वाल्हेर किल्ल्याचा किल्लेदार म्हणूनसुद्धा त्याची नेमणूक ऐबकाने केलेली होती आणि आपल्या मुलीचा विवाहसुद्धा शेवटी ऐबकाने अल्तमशसोबत लावून दिलेला होता आणि त्यानंतर बदायूंचा सुभेदार म्हणून त्याची निवड केलेली होती। ऐबकाच्या मृत्यूनंतर 1210 लाहोर येथील आरामशहाला गादीवर बसविले। दिल्ली सरदारांना ते नापसंत होते आणि त्यामुळेच अनेक सरदारांनी अल्तमशला सुलतानपद स्वीकारण्याची विनंती केलेली होती आणि अशा पद्धतीने 1211 अल्तमश हा दिल्लीच्या सुलतानपदावर आरूढ झालेला होता। परंतु दिल्लीच्या गादीवर बसल्यानंतर सुलतानपद धारण केल्यानंतर त्याच्यासमोर अनेक अडचणी होत्या, ज्यामध्ये नासिरुद्दीन हा मुलतान येथील प्रमुख होता, अलामरुद्दीन खिलजी हा दिल्लीचं आधिपत्य झुगारून तो बंगालमध्ये स्वतःचे राज्य स्वतंत्र त्याने या ठिकाणी जाहीर केलेले होतं, त्यानंतर गझनीचा शासक ताजुद्दीन हा सुद्धा दिल्ली राज्य घेऊनकृत करण्याची साठी तो टपून या ठिकाणी बसलेला होता, आरामशाह दिल्ली जिंकण्यासाठी अल्तमशवर चालून आलेला होता परंतु या युद्धामध्ये आरामशहाचा पराभव झाला आणि तो ठार झाला आणि अशा पद्धतीने 1211 दिल्लीचा सुलतान म्हणून अल्तमशाने या ठिकाणी आपले पद धारण केलेले होते। पुढील तासिकेला आपण अल्तमशच्या वाढत्या अडचणी हा 4 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्नावर आपण माहिती पाहूया। धन्यवाद।